तुर्तास महाराष्ट्रातून एक मोठी बातमी येते आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी निर्णय देण्यासाठी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना आता मुदतवाढ मिळते 15 फेब्रुवारीपर्यंतची. आमदार अपात्रतेसंबंधी राहुल नार्वेकरांना 31 जानेवारीचा वेळ दिला गेला होता. आज राहुल नार्वेकरांचे वकील तुषार मेहता यांनी सांगितलंय की 31 जानेवारीपर्यंत राहुल नार्वेकर हे सुनावणी पूर्ण करतील, पण त्यांना जजमेंट डिक्टेट करायला 3 आठवड्याचा वेळ पाहिजे. तर 3 आठवड्याच्या ऐवजी सुप्रीम कोर्टाने 15 दिवसाचा वेळ दिलाय आणि 15 फेब्रुवारीपर्यंत सांगितलं आहे की राहुल नार्वेकरांनी त्यांचा निर्णय द्यावा. आता ह्याच्यात एक लक्षात घ्या, शिवसेनेसंबंधी पक्ष आणि चिन्हासंबंधी इलेक्शन कमिशनचा निर्णय झाला होता आणि त्याचा आधार राहुल नार्वेकरांनी घेतला होता. राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हासंबंधीचा निर्णय आज किंवा 1-2 दिवसात येऊ शकतो. त्यामुळे जरी हे आपल्याला वाटतंय की थोडा वेळ वाढवून मिळालेला आहे, पण हा आधार जर इलेक्शन कमिशननी पक्ष आणि चिन्हासंबंधी राष्ट्रवादीचा निर्णय दिला तर तो आधार वापरूनच राहुल नार्वेकर त्यांचा निर्णय देऊ शकतात. त्यामुळे आज त्यांना वेळ मिळणं हे खूप महत्वाची गोष्ट आहे. नार्वेकर यांनी 3 आठवड्याचा वेळ मागितला होता सर. सिंघवी असं म्हटले की 1 आठवड्याचा द्या, वेळ वाढवून मागणं हे कायमचं आहे असं देखील म्हटलं हो. पण तुषार मेहता नार्वेकरांच्या वकिलांनी अशी हमी दिली आहे की 31 जानेवारीला पूर्णपणे सुनावणी बंद होईल, फक्त जजमेंट रिझर्व होईल आणि त्यांना 3 आठवड्याचा वेळ पाहिजे जजमेंट लिहायला. त्याच्यात डॉक्टर सिंघवींचं म्हणणं होतं की त्यांना 1 आठवड्याचाच वेळ देण्यात यावा, पण सुप्रीम कोर्टानी त्यांना 15 दिवसाचा वेळ अजून वाढीव दिलेला आहे. परत मी एकच म्हणतो की त्यावेळेस पक्ष आणि चिन्हाचा शिवसेनेसंबंधीचा इलेक्शन कमिशनचा निर्णय झाला होता. आता राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाचा इलेक्शन कमिशनचा निर्णय कधीही अपेक्षित आहे. तर जरी हा वेळ आपल्याला थोडा वाटतोय वाढवून दिलेला, पण ह्याच्यात नार्वेकरांचा असा फायदा होऊ शकतो की जर पक्ष आणि चिन्हासंबंधी इलेक्शन कमिशननी निर्णय दिला तर त्याचा आधार ते वापरू शकतील जसं शिवसेनेसंबंधी त्यांनी वापरला होता. त्यामुळे हा वेळ त्यांना मिळणं खूप महत्वपूर्ण आहे आणि तो आज कोर्टाने त्यांना दिलेला आहे. हो, इलेक्शन कमिशननी बघा 8 डिसेंबरला त्यांचा निर्णय रिझर्व ठेवला होता आणि 1 ते 1.5 महिन्यात तो येणार. आता कधीही तो अपेक्षित आहे, आज पण तो येऊ शकतो किंवा ह्या आठवड्यात कधीही येऊ शकतो. तर त्याचाच आधार नार्वेकर वापरू शकतात असं एक हे आहे की त्याचा आधार ते वापरू शकतील. आणि मग त्यांनी राष्ट्रवादी संबंधीचं जसं शिवसेनेसंबंधीचा त्यांनी आधार वापरला होता पक्ष आणि चिन्हाचा, तसंच इलेक्शन कमिशनचा राष्ट्रवादीचा निर्णय त्याचाच आधार नार्वेकर हे वापरू शकतील आणि त्यांचं जजमेंट 15 फेब्रुवारीच्या आत किंवा 15 फेब्रुवारीला त्यांना द्यावंच लागेल. शिवसेनेच्या या प्रकरणामध्ये कायदेशीर सल्ला मागितला होता विधानसभा अध्यक्षांनी निवडणूक आयोगाकडे. राष्ट्रवादीच्या प्रकरणामध्ये असा काही सल्ला मागितला? तसा सल्ला त्यांनी राष्ट्रवादीच्या प्रकरणात पण मागितलेला आहे आणि त्यांना तो राष्ट्रवादीची घटना वगैरे दिली गेलेली आहे. पण आता इलेक्शन कमिशन राष्ट्रवादीच्या पक्ष आणि चिन्हाचाच निर्णय कधीही देऊ शकतं, त्यामुळे तो निर्णय आल्यावर हा निर्णय राहुल नार्वेकर आधार घेणारच त्याचा जो काय तो निर्णय असेल. आणि मग त्यांचा 15 फेब्रुवारीला निर्णय आहे. त्यामुळे आता त्यांना जरी हे 2 आठवडे मिळाले गेले आहेत तरी हे खूप महत्वाचे आहेत. लोकसभा निवडणुका समोर आहे, आचारसंहिता फेब्रुवारीच्या अंतिमपर्यंत लागू शकते. मग अशा वेळी निवडणूक आयोगाला आणि त्याचबरोबर विधानसभा अध्यक्षाला आणि त्याचबरोबर सुप्रीम कोर्टावर सुद्धा हे बंधनकारक असणार आहे का की राष्ट्रवादीचं चिन्ह सिंबल आणि हे संपूर्ण निकाली काढावं? त्यांना दोन्ही राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांना वाटतच असेल की लवकर जो काय निर्णय आहे तो तुम्ही द्यावा, नाहीतर जर निर्णय दिला गेला नाही तर दोन्ही गटांना दुसरं चिन्ह घ्यावं लागेल किंवा वेगळं नाव वापरावं लागेल. त्यामुळे आता तो निर्णय त्यांना घ्यावाच लागेल असं दोन्ही गटांना वाटत असेल आणि इलेक्शन कमिशन लवकरच त्याचा निर्णय घेईल. मला वाटतं आजही देऊ शकतं किंवा ह्या आठवड्यात कधी इलेक्शन कमिशनचा राष्ट्रवादी संबंधीचा निर्णय अपेक्षित आहे. अध्यक्षांनी असं सांगितलंय की 31 जानेवारीला मी माझी सुनावणी पूर्ण करेल आणि मला 3 आठवड्याचा वेळ तुम्ही द्यावा इलेक्शन म्हणजे मला हे निकाल डिक्टेट करायला. तो निकाल डिक्टेट करायला कोर्टाने त्यांना 3 आठवड्याच्या ऐवजी 2 आठवड्याचा वेळ दिलेला आहे. हो, ती शेवटचीच डेडलाईन. कारण तुम्हाला आठवत असेल शिवसेनेसंबंधी पण त्यांनी 31 डिसेंबरचं 10 जानेवारी केलं होतं आणि 10 तारखेला नार्वेकरांनी निर्णय दिला होता. तर 15 तारखेला राष्ट्रवादी संबंधीचा पण निर्णय हा नक्कीच नार्वेकरांकडून येईल. शिवसेनेचं देखील प्रकरण
अतिशय महत्वाचा मानला जातो. डिसेंबर महिन्यामध्ये निकाल राखून ठेवलेला होता. एक ते दीड महिन्यामध्ये हा निकाल असायची चिंता जेव्हा आता जानेवारी महिना संपत आलेला आहे. बघा, शिवसेनेचं पक्ष आणि चिन्ह जो इलेक्शन कमिशनचा निर्णय होता त्याचा अपील इथं प्रलंबित आहे. एखाद्या वेळेस येत्या शुक्रवारी त्याची सुनावणी होऊ शकते. अजून लिस्ट यायची आहे, पण येत्या शुक्रवारी शिवसेनेच्या पक्ष आणि चिन्हासंबंधीचे पण सुप्रीम कोर्टात सुनावणी होऊ शकते. तर त्यामुळे आता जे पक्ष आणि चिन्ह आहे ते एकनाथ शिंदेकडे आहे. तात्पुरतं ही सुनावणी संपेपर्यंत, त्याचा निकाल लागेपर्यंत मशाल आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव उद्धव ठाकरे वापरू शकतात. त्यामुळे मुदतवाढ मिळालेली आहे राहुल नार्वेकर यांना. 31 जानेवारीपर्यंतची मुदत होती. 31 जानेवारीपर्यंत आपण आपली सुनावणी पूर्ण करू, परंतु निर्णय देण्यासाठी 15 फेब्रुवारीपर्यंतची मुदतवाढ राहुल नार्वेकरांना दिली जाते. राष्ट्रवादीचं चिन्ह आणि राष्ट्रवादी हे पक्षाचं नाव नेमकं कुणाचं याची सुनावणी किंवा याचा निकाल प्रलंबित आहे, तो म्हणजे निवडणूक आयोगाकडे. हा निकाल केव्हाही दिला जाऊ शकतो असं ॲडव्होकेट सिद्धार्थ शिंदे यांनी सांगितलेलं आहे. परंतु राहुल नार्वेकरांना आता निकालासाठी आणखी 15 दिवसांची मुदतवाढ मिळते. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.